ये है दैनिक प्रातःकाल का डिजिटल एडिशन प्रातःकाल लाइव। इस बात के संकेत मिल रहे हैं कि बीजेपी समर्थक विधायक रवि राणा और बाला साहेब समर्थक शिवसेना विधायक बच्चू कड़ू के बीच तकरार तेज होने वाली है। इतना ही नहीं, बच्चू कड़ू ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को सीधे इस संघर्ष में घसीटा है। क्या 50 विधायकों को सच में 50 करोड़ दिए गए थे? बच्चू कड़ू ने चेतावनी दी कि शिंदे फडणवीस इससे पहले स्पष्ट कर दें, नहीं तो 12 विधायक हमारे संपर्क में हैं और हम दूसरा फैसला लेने की तैयारी कर रहे हैं। उन्होंने ये सब बातें नागपुर में एक संवाददाता सम्मेलन में कही। आणि 1 तारखेला सुद्धा आता आहे, बरेच आमदार आमच्या संपर्कात आहे, 7 ते 8 आमदारांचा फोन येऊन गेला का बाबा। सगळं बगर पक्षाचं, बगर पार्टीचं, बगर झेंड्याचं, बगर धर्माचं, बगर पैशाच्या आम्ही निवडणुकीत 4 वेळेस निवडून आलो। आणि 4 दिवस म्हणजे 20 वर्षानंतरच्या या सगळ्या याच्यावर इतक्या खालच्या स्तरावर धरून आरोप करणं हे अत्यंत आम्हाला मनाला लागणार आहे। आणि म्हणून आम्ही थेट आता प्रश्न राणा असा का बोलला, त्याची एकट्याची बोलाची कुवत नाही, ताकद नाही, तो कोणाच्या भरोशावर बोलतो आहे हे तपासणं फार महत्त्वाचं आहे। त्यानं एकावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले, नाही फक्त बच्चू कडूवर प्रश्नचिन्ह नाही तर 50 आमदारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मग 50 आमदारावर जेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतं तेव्हा CM वर पण प्रश्नचिन्ह निर्माण होणार, देवेंद्रजीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार, अमितजी शहावर प्रश्न निर्माण होणार, मोदीजीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार। तर तुम्ही जे काही गुवाहाटीला नेलेले आमदार हे पैशानं नेले आणि पैसे तुम्ही दिले, अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। 1 तारखेपर्यंत राणानं पुरावे द्यावे, जर एका बापाची औलाद असेल तर तो पुरावे देईन, नाही दिले तर आम्ही त्याला याच्यानंतर मी मागेही सांगितलं त्याला एक आम्ही त्याच्या नावाची एक घोषणा करणार। आणि 1 तारखेलासुद्धा आत्ता आहे, बरेच आमदार आमच्या संपर्कात आहे, 7 ते 8 आमदारांचा फोन येऊन गेला का बाबा, हे आमच्यासाठी आता अस्तित्वाला प्रश्न निर्माण झाला आहे, आमच्या अस्तित्वाला प्रश्न निर्माण। आज बच्चू कडूवर आरोप सत्तेतल्या माणसानं करावं, उद्या आम्ही ज्यांना पाठिंबा दिला, ज्यांनी कष्ट घेतले, तुम्हाला माहीत आहे काय हे सत्ता बदलल्या झाल्यानंतर राजकारणाचा एक वेगळ्या प्रकारचा मोठा बदल आम्ही पाहतो राज्यामध्ये पडताना दिसतो। आणि मग हा बदल होत असताना आम्ही सगळे टोमने ऐकतो आहे। आता आम्ही ज्या विचारधारेने गेलो ते खालच्या माणसापर्यंत जाऊन पोहोचणं याला वेळ लागेल, परंतु आज जे पाहतो कोणी लग्नात गेलो, अरे खोकेवाला आला, त्याला तुम्ही शिक्कामोर्तब करून टाकलेला आहे। आणि मग हा आमच्यासाठी अत्यंत मला वाटते दुर्दैवी गोष्ट आहे। अगर आप ये कार्यक्रम YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करना ना भूलें।